विकसित भारत संकल्प यात्रेसाठी परभणी पंचायत समितीमधील विस्तार अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे. मात्र यात्रा गावामध्ये गेल्यानंतर वाद निर्माण होत आहेत. परिणामी कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यात्रेमध्ये महिला कर्मचारी आहेत, त्यांनाही मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. भीती वाटते, त्यामुळे आम्ही हे काम करण्यासाठी आदरपूर्वक नकार देत आहोत, असं पत्रच परभणी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलंय. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अक्षय यांच्याकडून. अक्षय, विकसित भारत संकल्प यात्रेसाठी परभणीत पंचायत समिती विस्तारासाठी अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आली आहे, याबाबत अधिक माहिती. गार्गी, नक्कीच विकसित भारत अभियानाचा रथ आता गावोगावी घेऊन केंद्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवलेल्या योजनेची माहिती देत आहे. मात्र हा रथ गावामध्ये गेल्यानंतर गावातील नागरिक कर्मचाऱ्यांची वाद करून चिविगाळ करत आहेत. काही ठिकाणी तर दगडफेकीच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत, त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या रथासोबत विस्तार अधिकाऱ्यांची समन्वयक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. मात्र दगडफेक आणि शिवीगाळीच्या घटना होत असल्याने त्यांच्या मनामध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या रथासोबत महिला कर्मचारी आहेत, त्यांना सुरक्षेची गरज असताना सुद्धा त्यांना कुठलीही सुरक्षा पुरवली जात नाही, त्यामुळे कर्मचारी आता दहशतीखाली आलेले आहेत आणि यामधून कुठला अनुचित प्रकार घडू शकतो अशी भीती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपण या विकसित भारत रथ यात्रेसोबत काम करण्यासाठी आदरपूर्वक नकार देत आहोत, असे पत्र पंचायत समिती परभणीच्या विस्तार अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. अधिक अपडेट अक्षय तुमच्याकडनं घेत राहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.